नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्तवाहिनी उत्तर महाराष्ट्र टाइम्स नगरयुगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. ग्रामीण भागात पहिल्यांदाच तालुका स्तरावर चांदवड येथे रेणुका कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं असून चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र बायोफ्ला फिश फार्मिंग आणि महाराष्ट्र मत्स्यबीज उत्पादन केंद्र मत्स्यबीज उत्पादक आणि मत्स्य खाद्य होलसेलर यांच्यातर्फे या प्रदर्शनामध्ये स्टॉल ठेवण्यात आला असून आजच्या आधुनिक जगात शेती व्यवसायाबरोबर मत्स्य व्यवसाय करून आपलं उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना आणि सुशिक्षित बेरोजगारांना त्यामुळे रोजगार उपलब्ध होणार असून आज चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील रेणुका कृषी प्रदर्शन येथील स्टॉल क्रमांक 3 आणि 4 महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंगला भेट देऊन माहिती जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंग आणि महाराष्ट्र मत्स्यबीज उत्पादन केंद्र यांच्या वतीने आम्ही रेणुका कृषी प्रदर्शन रेणुका कृषी महोत्सव चांदवड येथे कृषी प्रदर्शनामध्ये स्टॉल आम्ही लावलेला आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे मत्स्यबीज तसेच बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्यपालन याविषयी माहिती आम्ही देत आहोत. यामध्ये रोहू कटला मृगल सायपर्नस कोंबडा व्हिएतनाम कोई पंगाशियस मरळ रूपचंदा या सर्व प्रकारच्या जातींचे मत्स्यबीज आम्ही प्रदर्शनामध्ये उपलब्ध केलेले आहे. सर्वांना ते लाईव्ह बघायला मिळत आहे. तसेच बायोटेक पद्धतीने मत्स्यपालन कसे केले जाते याचाही आम्ही लाईव्ह डेमो इथे लावलेला आहे. त्यासाठी यूज केलं जाणारं पी व्ही सी कोटेड तारपोलीन वेल्डेड मेश एरिएशनचं सर्व मटेरियल रिंग ब्लोअर तसेच त्यासाठी लागणारे औषधे त्यासाठी लागणारं प्रोबायोटिक आणि सर्व प्रकारचं मटेरियल आम्ही इथे प्रदर्शनामध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच प्रदर्शनामध्ये येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आमच्या या स्टॉलला भेट देऊन मत्स्य पालनाविषयी सर्व माहिती तुम्हाला मिळू शकेल. तसेच आधुनिक पद्धतीने मत्स्यपालन कसे करायचे याची सर्व माहिती तुम्हाला मिळेल. पारंपरिक शेतीसोबतच तुम्ही ॲडिशनल हा एक व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय नक्कीच करू शकता. चांदवड तालुक्यामध्ये तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा लोकांकडे शेततळे आहेत. तर इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी रेडी आहे, शेततळे रेडी आहे, पाण्याचा मुबलक साठाही सर्वांकडे आहे. तर त्याच आहे त्याच शेततळ्यांमध्ये तुम्ही वार्षिक एकरी कमीत कमी 5 ते 7 लाख रुपयापर्यंत हमखास उत्पन्न घेऊ शकता. माशाला सध्याच्या परिस्थितीत माशाला मागणीही चांगल्या प्रकारे आहे आणि आपल्याकडचं जे वातावरण आहे तेही पूरक आहे. तर शेतकऱ्यांना विनंती आहे की आमच्या या स्टॉलला भेट देऊन आधुनिक पद्धतीने मत्स्यपालनाविषयी माहिती तुम्ही घ्या. तसेच सर्व प्रकारचे मत्स्यबीजही उपलब्ध आहे, तेही तुम्हाला इथे बघायला मिळेल. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, मी जयश्री राऊत. आमची महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंग ही कंपनी आहे. यातून मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करते की त्यांनी एक शेतीच्या जोडीला एक धंदा म्हणून या व्यवसायात उतरावे आणि ते करावे. महिला भगिनींना तर मी आवर्जून सांगेल की त्यांनी यात इंटरेस्ट घेऊन हे करावं, कारण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून महिलांसाठी खास 60% अनुदान आहे. त्यामुळे खूप साऱ्या महिला बचत गट ह्या हे करू शकतात आणि त्यांनी करावं असं मी त्यांना आवाहन करते. तसंच जे शेतकऱ्यातील शेतकरी शेतात मत्स्यशेती करू इच्छितात त्यांच्यासाठी आमच्या स्टॉलमध्ये मी सगळ्यांचे नाव नंबर लिहून घेत आहे की त्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण देणार आहोत की मत्स्यशेती कशी करावी. खूप साऱ्या शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की आम्ही केले मत्स्यशेती किंवा आम्ही मत्स्यबीज टाकले ते मरतात किंवा पाणकोंबडी घेते, तर हे त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत होऊ नये किंवा त्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही मोफत प्रशिक्षण सुरू केलं आहे आणि ते आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत की मत्स्यशेती कशी करायची, त्यासाठी कोणकोणती काळजी घ्यायला हवी, कोणतं मत्स्यबीज निवडायला हवं आणि त्यांची पूर्ण त्यांचं प्रोडक्शन निघूपर्यंत त्याची कशी काळजी घ्यावी यासाठी आम्ही त्यांना मोफत ट्रेनिंग देणार आहोत. मत्स्यबीज केंद्राचा ॲड्रेस आहे
मुक्काम पोस्ट मोरवीस चासनळी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर विनसूर पासून एक 10 किलोमीटर आणि शिर्डीपासून एक 20 किलोमीटरच्या मध्यभागावरती हे आहे। तसेच नाशिक येथे आमचे ऑफिस आहे, प्लस गोडाऊन आहे। मत्स्यपालनासाठी लागणारे सर्व साहित्य तिथे अवेलेबल आहे। त्याचा ॲड्रेस आहे प्रियंका सोसायटी, शॉप नंबर 1, वावरे नगर, कामटवाडे, नाशिक। तसेच मोबाईल नंबर आहे 93-22-04-15-87। अजून एक नंबर सांगतो 86-00-12-85-82। धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी धनंजय पाटील, चांदवड।